काय शोधतेस जान्हवी? आईजी अहो, माझं सामानच सापडत नाहीये. ते असायला हवं तिथच आहे. तेच म्हणते ना, इथे नाहीच आहे. तेच म्हणतेय, ते असायला हवं तिथच आहे, इथं नाहीये ते. पण आई, तुझं सामान इथं असायलाच नकोय जान्हवी. अय्याजी, ये इकडे. जा, तुझ्या नवऱ्या बरोबर राहा. नाही, तसं नाही अय्याजी. मग काय, आयुष्यभर इथं माझ्या बरोबर राहणारेस की काय? पण अय्याजी, तुम्हाला माझे सोबत होते ना? होत होती, पण आता तू शेजारच्याच खोलीत राहणार आहेस ना. पण मग मध्यरात्री तुम्हाला जाग आली तर तुमच्या आजूबाजूला असायला हवं ना कोणीतरी. तुम्ही सगळे जण आहातच ना आजूबाजूला. पण तुम्हाला कोणीतरी तुमच्या बरोबर असायला हवं होतं ना आईजी. तू मला तुझ्या नवऱ्या बरोबर असायला हवंय. तुझी जागा तिथे आहे जान्हवी, इथं नाही. पण आईजी. जान्हवी, नवरा बायकोनी एकमेकांबरोबर राहणं हेच योग्य आहे, स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. अगं, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी एकमेकांबरोबर राहणं गरजेचं आहे. तू अर्धांगिनी आहेस त्याची, त्याची खोलीच नाही, आयुष्य पण शेअर कर. जा, भरभरून आयुष्य जगा, आनंदानं जगा. अगं, आज मला अगदी मुलीची तिच्या नवऱ्याकडे पाठवणी केल्यासारखं वाटतंय. अंगावर पडेल ते. नाजूक पणे करत किती प्लास्टिकची फुलं. प्लास्टिकची फुलं काय लावली तुम्ही? टोचावीत म्हणून. आचरटपणा करू नको. अग, श्रीला खरी फुलं तोडलेली आवडत नाही ना, मग काय करणार होतो आम्ही? करेक्ट, खरी फुलं तोडलेली श्रीला आवडत नाही ना, मग आता खरी फुलंच तोडून आणून लावूया. म्हणजे खूप चिडेल तो. कांता, आज त्याला चिडवायचं का? हो, आजच त्याला चिडवायचं, कारण आजच तो नक्की शांत होईल. आणि नाही शांत झाला म्हणजे अख्खं घर डोक्यावर घेईल आणि मग रात्री आपल्याला उठवेल सगळ्यांना. अगं, म्हणून नसतं प्लास्टिकची फुलं लावली ना आम्ही. काय अर्थ आहे याला? काहीतरी दुसरं सुचवायचं ना, काहीतरी छान करायचं दुसरं. त्याला ना रंग ना गंध. करेक्ट आहे, तुझं करेक्ट आहे. एका एका मिनिटात इथेच थांब, हलू नको साजी. काय करताय? अरे काय आला ना गंध, आला ना या वासाने. डोकं फिरत माझं डोकं दुखायला लागतं. एक मिनिट, मला मस्त आयडिया असत. काय बोलते? आपण ना इथे उमऱ्यात ना माप ठेवूया, मग जान्हवी ते ओलांडेल. अतिरेक होते तुझ्या आयडियाचा, अतिरेक. अख्खं आयुष्य केलं तुझं अतिरेक करण्यात. तिला काय सांगतोय? येस येस, मला एक आयडिया सुचतीये. आपण भयानक तेलात तळून काढलेले पापड त्यांच्या चादरी खाली ठेवूया. कशासाठी? मध्येच भूक लागली तर खायला. करेक्ट काय, करेक्ट काय. गप्प बस का तू? आणि रात्रभर काय ते साफसफाई करत राहणार? बर, मग 8-10 वेगवेगळी घड्याळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अलार्म लावून ठेवूया. अलार्म कशाला पाहिजे? कधी उठवायचं ते सांगा ना मला, मी उठवेन की. बेबी, आयुष्यात ना उठवेल. जरूर, असं काहीही करायचं नाहीये आपल्याला. जरा गप्प बस, तू ना छळूस. हे ऐका ना. नाही काही नको, तू काही म्हणून. अरे ऐका ना, मला आणखी एक मस्त आयडिया सुचली. काय? आपण ना अशा वेगवेगळ्या ठिकाणी ना मस्त सॉफ्ट टॉयज ठेवूया. आय लव्ह यू असं लिहिलेली. खूप मस्त वाटेल त्यांना. आणि मग उद्या ती सगळी सॉफ्ट टॉयज घेऊन रस्त्यावर बस विकायला. काय मग भाऊजी? काय मग ना आपण
रोमॅन्टिक गाण्यांच्या सीडीज लावूया. यांनी त्यांना खूप मस्त वाटे. आणि मग उद्या त्या सगळ्या सीडीज घेऊन पुन्हा एकदा बस रस्त्यावर विकायला. जरा अगं जरा त्यांना सांगता का मिळू दे ना. एक मिनिट थांबा, मला एक ब्रिलियंट आयडिया सुचतीये. येस, ही फायनल आयडिया आहे आणि ही सर्वोत्तम आयडिया आहे. कोणती? मी. हा मी काय करतोय इथे लपून बसतो. रिअलिस्टिक आयडिया घेऊन आपल्याला काय समांतर सिनेमा काढायचा? रूम सजवायचे ना. एक मिनिट, मी काय म्हणते? नाही तू काय म्हणू नको. अरे ऐका ना, आयडिया नाही देते मी. मी काय म्हणते, आपण आता खाली जाऊया. अरे त्या दोघांना ताई किती वेळ थोपून धरेल? वर येतील आता. उत्तम आहे. चला 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 चला. कांता, मी काय म्हणते? कांता, कांता, मी आता हा कुठे गेला? कांता, कांता. तिकडे बस, म्हणजे बॅलन्स होईल. वेड वेड आहेस का तू इकडे? लपून वगैरे ही अगदी घाणेरडी आयडिया तुझी. नाही नाही, मी काही ऐकणार नाही. खाली मावशील तू त्याच्यात. गप्पा बस मावशी. मावशी एक मस्त जागा खाली चला. तू बस मी दाखवतो. आणि बाकी हवा कशी आहे बँगलोरची? तुम्ही कधी येत आहे बाबा? आई असं म्हणतायत लवकर या. त्यांना आणखी काही दिवस लागणार आहेत. म्हणावं निदान दिवसात ना दोनदा फोन करत जा बायकोला. ऐकलत का? तुम्हाला सक्त ताकीद दिलीये, दिवसात ना दोनदा फोन आलाच पाहिजे. काय हो बाबा? आई बाबा असं म्हणतायत अपेक्षा खूप वाढतायत. आम्ही अगदी मजेत आहोत. त्यांना म्हणावं खूप मजेत आहेत. इथे या म्हणजे सगळं बघायला मिळेल. नाही नाही काही नाही, ते असच. हो आई याची अगदी बरं आहे. हो एक मिनिट बाबा, एक मिनिट. आई बोलायचं आहे का तुम्हाला? हॅलो आई, उद्या फोन करतील तुम्हाला. ओके गुड नाईट. काय हो आई, दोन मिनिटं बोलला असतात तर. हे श्रीला दे दूध. असं द्यायचं असत. हा तो प्यायला खळखळ करेल, पण त्याला सांग की छान केशर बदाम पिस्ते असं घालून दूध केलंय किंवा पी. आणि तरीही नाही म्हणाला ना तर मग तूच पिऊन टाक. इकडे बघ, बघ तरी माझ्याकडे. छान सुखाचा संसार कर, म्हणजे तसा तुम्ही करालच, समजूतदार आहात तुम्ही दोघ. पण आशीर्वाद दिल्या वाचून राहवत नाही आहे. माझ्या वाटचं सुखही तुम्हाला मिळते. असं नका ना म्हणू आई. अग तुम्ही दोघ आनंदात राहिलात तर मला आणखी वेगळं कशाला काही हवंय. खूप त्रास सहन करावा लागला ना तुम्हाला माझ्यामुळे. तुझ्यामुळे नाही ग, नियती होती ती. तुझ्या नशिबात अपघात होता, आमच्या नशिबात जवळच्या माणसाला अपघात होता. पण जे झालं त्यातून आपण सगळे बाहेर पडलो. खूप आनंद आहे मला याचा. नव्यानं संसाराला सुरुवात करतेस ना, हसत मुखाने कर. जा, माझा लेख वाट बघतोय तुझी. Oh,
नहीं
बस आता याच्यापेक्षा जास्त दूध नाही पिऊ शकत मी. जानवी, मला या फुलांमुळे काहीही सुधरत नाहीये. मी प्लीज काढून टाकू का? तुमची झोप झाली नाहीये म्हणून तुम्हाला काही सुधरत नाहीये. अग किती विचित्र आणि उग्र वास येतो या प्लास्टिकच्या फुलांचा, मला त्रास होतोय ग. झोप झाली ना नीट की कसलाही त्रास होणार नाही तुम्हाला. या काचलू जानवी. अग ऍक्च्युली तू इतक्या दिवसांनंतर आपल्या खोलीत परत आलीयस. खर तर मी तुझ आनंदात उत्साहात स्वागत करायला हवं त्या खोलीत. जानवी अग कित्येक रात्री गेल्यात अशा, कित्येक रात्री मी नुसता काळजी करत बसायचो, भीती वाटायची, विचार करत बसायचो. हे सगळं कधी संपणार आहे, संपणार आहे की नाही, तुला हे सगळं कधी आठवणार आहे, मुळात तुला आठवणार आहे की नाही, तू माझा नवरा म्हणून स्वीकार करणार आहेस की नाही, प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न. ह्या सगळ्याची उत्तर माझ्याकडे नव्हतीच कधी. मी ना खूप हेल्पलेस फील करायचो अगं. इतके दिवस रेटलं पण आता थकलोय. मनानं शरीरानं एका गाढ झोपेची वाट बघतोय. जानवी असं वाटत ना मी वर्षानुवर्ष जागाच आहे, झोपलोच नाही कधी. तुला कल्पनाही करता येणार नाही अगं किती थकवतो हे झोप न येण. ए अग अग जानवी अग रडतेस का तू? काय झालं? खूप त्रास झाला ना माझ्यामुळे तुम्हाला. अरे आय एम सॉरी, तुला त्रास देण्यासाठी हे नाही म्हणालो मी काही. तुमचे डोळे लाल झाले. अग पडते झोप न झाल्यामुळे. सुरसुरतही असतील ना. जानवी अग याची सवय झाली आता मला. नाही पण ते बरोबर नाहीये. ऐक ऐक मी उद्या परवा मध्येच डॉक्टर कडे जाईन. इतके दिवस तुमचा डॉक्टर तुमच्या जवळ यावा म्हणून प्रयत्न करत होतात आणि आज तो तुमच्या जवळ आला तर तुम्हाला दुसरा डॉक्टर हवाय. अग तो गमतीचा भाग होता. माझ्यासाठी नाहीये. ऐक ऐक माझं तू तू झोप बरं आता. आधी तुम्ही. अग वेडीस का तू? थोडी पण तुम्हाला झोप लागल्याशिवाय आता मी नाही झोपणार. माझी झोप माझ्या हातात नाहीये. माझ्या हातात असेल. असं नाही होत. माझा विश्वास आहे प्रेमाने मागितलेली प्रत्येक गोष्ट देव देतो.